नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. रिंगचा तीन वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती, त्या तीन वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती रिंगला फिरवणार आहोत आणि तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट करणार आहोत. त्यासाठी एक पहिल्या केसमध्ये रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया तिच्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती फाइंड आउट करणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस, रिंगच्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती जो ऍक्सिस त्या रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल आणि सेंटर ऑफ मासमधून पास होत असेल त्या ॲक्सिस भोवती रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट करणार आहोत. आता ही जी काही रिंग तुम्हाला दिसते ही ती रिंग असणार, ही असणार आहे रिंग, आणि हा जो काही दिसतोय हा असेल त्या रिंगचा स्वतःचा ॲक्सिस, की जो सेंटर सीमधून पास होईल आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. आता ह्या ॲक्सिस भोवती जर रिंग फिरत असेल तर त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल बघूया. जी काही एक्सप्रेशन आपल्याला मिळते त्या एक्सप्रेशनवर तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळून जाणार आहे. आता एक रिंग कन्सिडर करूया, कन्सिडर रिंग ऑफ मास एम. रिंगचा मास आहे एम, मास ऑफ रिंग, कन्सिडर रिंग ऑफ मास एम रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. और याऐवजी आपण असंही म्हणू शकतो कन्सिडर अ रिंग ऑफ मास एम रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस. रिंगचा स्वतःचा जो काय ऍक्सिस असणार आहे किंवा असा ऍक्सिस की जो सेंटर ऑफ मासमधून पास होतो आहे आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे अशा ऍक्सिस भोवती रिंग रोटेट होती असं आपण कन्सिडर केलं आहे. आणि जी काही रिंगची रेडियस असणार आहे त्या रिंगची रेडियस आपण कन्सिडर करणार आहोत आर, रेडियस ऑफ रिंग. आणि मग अशा रिंगचा ह्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचे आपल्याकडे दोन डेफिनेशन आहे. एक आहे डिस्क्रीट सिस्टीमसाठी, दोन फॉर्म्युलेज आहे. एक डिस्क्रीट सिस्टीमसाठी फॉर्म्युला आहे आणि दुसरा फॉर्म्युला कंटिन्युअस सिस्टीमसाठी आहे. सिस्टीम जर डिस्क्रीट असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो आय इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर. ओके, वेअर समेशन ऑफ एम आय म्हणजे जेवढे काय पार्टिकल्स आपण कन्सिडर करणार आहोत, सिस्टीममध्ये जेवढे काय पार्टिकल्स असणार आहे त्या सर्वच्या सर्व पार्टिकलच्या मासेसची सम, आणि त्याच्यानंतर आर आय स्क्वेअर म्हणजे आर असणार आहे त्या सर्व सर्व पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करूनही आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. ॲज वेल ॲज जर कंटिन्युअस सिस्टीम असेल तर कंटिन्युअस सिस्टीमसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. आता ह्या फॉर्म्युल्याचा जर यूज करायचा असेल तर आपण जी काही बॉडी आहे, जी काही कंटिन्युअस बॉडी आहे त्या कंटिन्युअस बॉडीचा एक स्मॉल इलिमेंट डी एम कन्सिडर करतो आणि त्या डी एमचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स आर असणार आहे. ओके, आणि हे इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला त्या पूर्ण कंटिन्युअस सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येतो. आता या दोनही फॉर्म्युल्यांचे यूज करून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. पहिले बघूया डिस्क्रीट सिस्टीमसाठी किंवा रिंगला ॲज अ डिस्क्रीट सिस्टीम किंवा रिंगला एन नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये डिवाइड करूया आणि मग ह्या फॉर्म्युल्याचे यूज करून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. ओके, मग सपोज रिंग इज मेडअप ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल, जी काही रिंग आहे ती एन नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेली आहे, हॅव्हिंग मासेस एम वन एम टू एम थ्री अप टू एम एन. म्हणजे बघा ही जी काही रिंग आहे ह्या रिंगला आपण एन नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये अशा प्रकारे डिवाइड केले. रिंगवरती एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, पहिल्याचा मास असणार एम वन, दुसऱ्याचा मास एम टू, तिसऱ्याचा मास एम थ्री आणि एन नंबर ऑफ नंबरच्या पार्टिकलचा मास असणार आहे एम एन. ओके, आणि मग बघा आता या प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स जर विचार केला, डिस्टन्सचा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून, तर प्रत्येक पार्टिकल हा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून सेम डिस्टन्सवरती येणार आहे आणि ते डिस्टन्स असणार आहे आर. कळतंय का? इथला हा पार्टिकल कन्सिडर करूया एम वन, किती डिस्टन्सवरती आहे? आर एवढ्याच डिस्टन्सवरती आहे. इथं दुसरा पार्टिकल कन्सिडर करतो, अगेन तो पार्टिकल हे आर एवढ्या डिस्टन्सवरती, तिसरा पार्टिकल इकडे कुठंतरी, चौथा एन नंबरचा पार्टिकल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स आपल्याला मिळणार आहे कॅपिटल आर ऑर रेडियस ऑफ अ रिंग. रिंगची जी काही रेडियस असणार आहे ती रिंग म्हणजे त्या प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे काही डिस्टन्स असणार आहे.
ओके मग काय कन्सिडर केले, कन्सिडर अ रिंग इज मेड अप ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल हॅविंग मासेस m1 m2 m3 अप टू mn अँड ईच मास इज ऍट अ डिस्टन्स r फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून प्रत्येक पार्टिकल r एवढ्या डिस्टन्स वरती आहे. ओके मग आता जर मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन यूज केली, बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपण यूज करणार आहोत. बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू काय डेफिनेशन आहे, समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n mir r i square. Where m is the mass of particle and r is the perpendicular distance. आता किती पार्टिकल्स आहे आपल्याकडे, n नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. मग हे जे काही समेशन असेल हे समेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो, पहिल्याचं पार्टिकल मास आणि पहिल्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन m1 r1 स्क्वेअर. आता r1 काय आहे, कॅपिटल r आहे. प्रत्येक पार्टिकलसाठी ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जे काही डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स सेमच असणार आहे. ओके मग m1 आर स्क्वेअर पहिल्या पार्टिकलसाठी, दुसऱ्या पार्टिकलसाठी m2 आर स्क्वेअर, तिसऱ्या पार्टिकलसाठी मिळते m3 आर स्क्वेअर आणि n नंबरच्या पार्टिकलसाठी मिळते mn आर स्क्वेअर. ओके मग अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळेल. ह्या इक्वेशनमध्ये आर प्रत्येक टर्ममध्ये आहे, तो आर जर बाहेर घेतला तर आय इज इक्वल टू इक्वेशन मिळते आर स्क्वेअर प्रत्येक टर्म मध्ये आहे, आर स्क्वेअर m1 प्लस m2 प्लस m3 अप टू mn. ओके आणि हा जो काय ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट म्हणजे काय, रिंगच्या प्रत्येक पार्टिकलच्या मासची ऍडिशन आहे. मग मी असं म्हणू शकतो m1 प्लस m2 प्लस m3 अप टू mn इज इक्वल टू कॅपिटल m, बरोबर ना. त्या पार्टिकल्स पासून रिंग तयार झाली आहे, त्या पार्टिकलचं मास आहे m1 m2 m3 अप टू mn आणि त्या सर्वांची जर ॲडिशन केली तर पूर्ण रिंगचं मास आपल्याला मिळणार आहे. मग हा जो काही ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण होल मास ऑफ रिंग किंवा कॅपिटल m पुट आउट करू शकतो आणि जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळेल आर स्क्वेअर एम ऑर एम आर स्क्वेअर. ओके मग अशा प्रकारे हा जो काही फॉर्म्युला होता आय इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n mir r i square ह्या इक्वेशनचा या फॉर्म्युलाचा यूज करून आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. आता याला अल्टरनेटिव्ह मेथड पण आहे. आपल्याकडे इक्वेशन आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम कंटिन्युअस सिस्टीमसाठी. आता ऍक्च्युली रिंग म्हणजे कंटिन्युअस सिस्टीम असणार. ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ह्या फॉर्म्युल्यानेही फाइंड आउट करू शकतो आणि त्या फॉर्म्युल्यानेही ॲज इट इज सेम मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. तो कसा, तर ते बघतोय, बघूया. अगेन त्यासाठी काही कन्सिडरेशन्स आहे, आपल्याला डी एम कन्सिडर करावं लागेल. मग एक लेंथ इलिमेंट रिंगचा कन्सिडर करूया डी एम, रिंगचा लेंथ इलिमेंट कन्सिडर करूया डी एम. अगेन इथं तो लेंथ इलिमेंट मी जो काही लेंथ इलिमेंट आपण कन्सिडर करणार आहोत डी एक्स आणि त्याचं मास असणार आहे डी एम. ओके मग म्हणतोय मी कन्सिडर लेंथ इलिमेंट डी एक्स, लेंथ आहे डी एक्स हॅविंग मास dm. ओके कळतंय काय, काय कन्सिडर केले, रिंगचं एक स्मॉल लेंथ इलिमेंट कन्सिडर केलं डी एक्स, स्मॉल लेंथ इलिमेंट रिंगचा कन्सिडर केलाय डी एक्स, त्याचं मास आहे डी एम. आता जर डायग्राम व्यवस्थित बघितली तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तो जो काही डी एक्स आहे तो डी एक्स आर एवढ्या डिस्टन्स वरती आहे आणि तो डी एक्स एवढा स्मॉल आहे की त्याला आपण ॲज अ पॉइंट कन्सिडर करू शकतो. ओके
खूप स्मॉल असा लेंथ इलिमेंट आपण कन्सिडर केलाय की ज्याची लेंथ आहे डी एक्स. अगेन रिंगचं मास तर एम आहे, टोटल मास रेडियस आहे, कळते? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी रिंगचा स्मॉल लेंथ इलिमेंट कन्सिडर केला की ज्याची लेंथ आहे डी एक्स आणि मास आहे डी एम. ओके, मग डी एम इज इक्वल टू आपण लिहू शकतो मास ऑफ लेंथ इलिमेंट डी एम इज इक्वल टू डी एक्स इंटू मास पर युनिट लेंथ. कळत आहे का? डी एक्स इंटू मास पर युनिट लेंथ. रिंगचं टोटल मास तर आपल्याला माहित आणि जर युनिट लेंथचं मास माहित असेल तर डी एक्स ने मल्टीप्लाय केल्यानंतर डी एक्स एवढ्या लेंथचं मास आपल्याला मिळणार आहे. मग मास पर युनिट लेंथ म्हणजे काय असणार आहे? डी एक्स इंटू मास पर युनिट लेंथ म्हणजे काय असणार आहे? मास अपॉन लेंथ असणार आहे. रिंगची लेंथ म्हणजे रिंगची ही जी काय पूर्ण लेंथ आहे, सपोज या रिंगला मी इथून ब्रेक केलं, रिंगला ब्रेक केलं आणि रिंगला ब्रेक केल्यानंतर त्या रिंगला असं सरळ केल्यानंतर जी काही लेंथ आपल्याला मिळणार आहे ती लेंथ मी कन्सिडर करतोय एल. आता ह्या एलच्या ऐवजी डायरेक्ट टोटल रिंगची लेंथ किती येणार आहे? बरं, जर रेडियस आर असेल तर हे टोटल डिस्टन्स, ही टोटल लेंथ किती येणार? ऑब्विसली ती सर्कमफरन्स येणार आहे त्या रिंगचा. रेडियस जर आर असेल तर सर्कमफरन्स आपल्याला मिळतोय 2πr. मग डीएम मिळतोय मास कुणाचं? त्या स्मॉल लेंथ इलेमेंटचं मास. डीएम इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन 2πr इंटू डीएक्स. लेंथ इलेमेंटचं मास आपण फाइंड आउट करून घेतलं. का फाइंड आउट करून घेतले? पुढे गेल्यानंतर कळेल. आता मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन यूज करूया. ह्या स्मॉल डी एक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया तो कन्सिडर करतो मी डी आय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्मॉल इलिमेंट डी एक्स तो कन्सिडर करतोय डी आय इज इक्वल टू. जर आपण डेफिनेशन यूज केली तर आपल्याला इक्वेशन मिळतंय आर स्क्वेअर डी एम, वेअर आर इज द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. या डीएमचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स. आता जर डीएमचा विचार केला तर डीएमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला इथं दिसतंय कॅपिटल आर. मग हे जे काही इक्वेशन आहे डी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल आर स्क्वेअर डी एम. कळत आहे का? आर स्क्वेअर डी एम अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळेल. आता इंटिग्रेशन डीएम आहे, ह्या डीएमच्या ऐवजी आपण पुट करू शकतो एम अपॉन 2πr इंटू डी एक्स की जी व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला डीएमची आपण फाइंड आउट करून घेतली आहे. मग इज इक्वल टू मी लिहितोय आर स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू डी एम एम अपॉन 2πr एम अपॉन 2πr इंटू डी एक्स एम अपॉन 2πr इंटू डी एक्स. कळतंय का? एम अपॉन 2πr इंटू डी एक्स हा मिळाला होता आपल्याला डीएम. ती व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करून दिली. आता यानंतर जर आपण असे सर्व डी एक्स एकत्र केले फ्रॉम हिअर टू टोटल लेंथ म्हणजे झिरो टू 2πr या पूर्ण डिस्टन्सवरती जेवढे काही डी एक्स आपल्याला मिळत आहे ते सर्वचे सर्व डी एक्स जर आपण एकत्र केले, जर इंटिग्रेट केले तर पूर्ण रिंग मिळणार आहे. बरोबर आहे? मग हे जे काही इक्वेशन आहे ह्याच इक्वेशनला झिरो पासून ते टोटल डिस्टन्स पर्यंत म्हणजे 2πr पर्यंत जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला पूर्ण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळू शकतो. कारण ही जी काही रिंग आहे ही रिंग ह्या डी एक्स स्मॉल स्मॉल डी एक्स पासून बनलेली आहे असं आपण कन्सिडर केलं. कळत आहे का? मग हे जे काही इक्वेशन आहे डी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर इंटू एम अपॉन 2πr इंटू डी एक्स ह्या इक्वेशनला जर इंटिग्रेट केलं झिरो पासून 2πr पर्यंत तर आपल्याला पूर्ण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे. मग त्या इक्वेशनला इंटिग्रेट करूया. बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन
वन याला मी इक्वेशन वन म्हणतोय बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन वन फ्रॉम झिरो टू टू पाय आर और विद इन द लिमिट झिरो टू टू पाय आर वी गेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ होल रिंग पूर्ण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळेल अँड दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू टू पाय आर इंटिग्रेशन झिरो टू टू पाय आर आर म्हणजे रेडियस असत झिरो टू टू पाय आर इंटू आर स्क्वेअर एम अपॉन टू पाय आर इंटू डी एक्स आता जर हे इक्वेशन बघितलं तर आर कॉन्स्टंट आहे रेडियस त्यानंतर मास रिंगचं तेही कॉन्स्टंट आहे आणि टू पाय आर हाही काय असणार आहे कॉन्स्टंट आहे आर इथं आर आर कॅन्सल होऊ शकतो बट टू बाय आर आपण ॲज इट इज लिहिणार आहोत मग ते इंटिग्रेशनच्या बाहेर येईल मग आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन टू बाय आर इंटू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स आता डी एक्सचं इंटिग्रेशन काय येतं बरं एक्स येतं ऑब्विस मग इंटिग्रेशन काय मिळणार आहे एक्स मिळणार आहे मग आय इज इक्वल टू मिळते एम अपॉन आर स्क्वेअर अपॉन टू बाय आर इंटू एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन मिळालं एक्स आणि त्याला लिमिट आहे झिरो टू टू पाय आर झिरो टू टू पाय आर आता एक्सची व्हॅल्यूज अप्पर लिमिट पहिले पुट करूया मायनस लोअर लिमिट पुट केल्यानंतर झिरोच मिळणार आहे मग ते पुट करण्याची गरज पडणार नाही एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करून देऊया टू पाय आर अप्पर लिमिट पुट केले मग आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन टू पाय आर इंटू टू पाय आर दिस टू पाय आर गेट कॅन्सल अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस रिंगच्या स्वतःच्या ॲक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर म्हणजे बघा दोनही मेथडने आपल्याला सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा मिळतोय कळतंय का पहिले आपण रिंगला कन्सिडर केलं ॲज अ डिस्क्रीट सिस्टीम रिंगला एन नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये डिवाईड केलं आणि मोमेंट ऑफ इनर्शियासाठी फॉर्म्युला यूज केला आय इज इक्वल टू समेशन ऑफ वन इज आय इज इक्वल टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर त्या फॉर्म्युला यूज करून मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा फाइंड आउट केला तो आपल्याला मिळाला आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअरच आणि रिंगला कन्सिडर केला ॲज अ कंटिन्युअस सिस्टीम आणि इंटिग्रेशनच्या मेथडने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला तोही मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळतो एम आर स्क्वेअर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस रिंगच्या स्वतःच्या ॲक्सिस भोवती तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग कळतंय नोट्स वगैरे बनवून घेऊ शकता तुम्ही व्हिडिओला वेळोवेळी पॉज करून त्या नोट्स तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकता ओके आता यानंतर जो काय ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण चेंज करणार आहोत अबाउट अन ॲक्सिस टँजेंट अबाउट अन ॲक्सिस टँजेंट अँड असं लिहितोय अबाउट अ टँजेंट अबाउट अ टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन अबाउट अ टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे रिंगला एक टँजेंट ड्रॉ करायचं आहे आणि तो टँजेंट त्या रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असला पाहिजे अशा टँजेंट भोवती जर रिंग फिरत असेल तर त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट करणार पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला अबाउट इट्स ओन ॲक्सिस आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट करणार आहोत अबाउट द टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन मग आता रिंगला एक टँजेंट मी ड्रॉ करतोय ही जी काय रिंग आहे या रिंगला एक टँजेंट आपण ड्रॉ करणार आहोत हा झाला तो टँजेंट आणि या टँजेंट भोवती
जर रिंग रोटेट होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार? सिम्पली आपण थेरम ऑफ पॅरल ऍक्सिसचा यूज करणार आहोत, कारण आपल्याला आयसी तर माहिती आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन की जो सेंटर ऑफ मास मधून जातोय, त्या सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. आयसी इज इक्वल टू इक्वेशन मिळालंय एम आर स्क्वेअर. ह्या दोन पॅरल ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला माहिती आहे आर. ओके, मग आपण आय ओ म्हणजे टँजेंट भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया इझिली फाइंड आउट करू शकतो बाय द थेरम ऑफ पॅरल ऍक्सिस. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, व्हेरी एच इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द टू बिटवीन द टू ऍक्सिस. दोन पॅरल ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार, आणि या रिंगच्या केसमध्ये त्या दोन पॅरल ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला मिळतंय कॅपिटल आर. मग याची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो कॅपिटल आर. मग आय ओ इज इक्वल टू आय सी मिळालाय एम आर स्क्वेअर, आय सी मिळालाय एम आर स्क्वेअर आणि प्लस एम आर स्क्वेअर. ओके, एम याची व्हॅल्यू आहे आर, अगेन मिळतोय आर स्क्वेअर. मग आय ओ अबाउट अ टँजेंट मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय ट्वाईस एम आर स्क्वेअर. दोन ऍक्सिस होती मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला, पहिला होता ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास एंड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, आणि दुसरा होता ऍक्सिस की जो टँजेंट आहे आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे. और अबाउट अ टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग, त्या ऍक्सिस होती मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला ट्वाईस एम आर स्क्वेअर. आता नेक्स्ट केस आहे, जो काय ऍक्सिस आहे तो ऍक्सिस टँजेंटच घेणार आहोत, बट टेंजेंट इन इट्स प्लेन, रिंगच्या प्लेन मध्ये ऍक्सिस टेंजेंट आहे. त्यापूर्वी अबाउट द डायमीटर बघूया. थर्ड ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया वापरिंग अबाउट द डायमीटर, जो काही रिंगचा डायमीटर असेल त्या डायमीटर भोवती रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार त्याविषयी डिस्कस करूया. आता आपल्याला ह्या केसमध्ये थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिसचा यूज करायचा. ही जी काही रिंग असेल, ही ती रिंग असणार आहे, हा सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास मधून जाणारा ट्रान्सवर्स ऍक्सिस, याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे आय सी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. ओके, मग अबाउट द डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, तुम्ही डायमीटर इथे ड्रॉ करतो, चालतंय का? ह्यावरती वरच्या ऍक्सिसला मी म्हणतोय झेड ऍक्सिस, ह्या ऍक्सिसला मी म्हणतोय वाय ऍक्सिस, दोघेही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे दिसत. त्याच्यानंतर तिसरा एक ऍक्सिस मी ड्रॉ करतोय अशा प्रकारे, याला मी म्हटलंय एक्स ऍक्सिस. आता वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस हे दोन ऍक्सिस रिंगच्या प्लेन मध्ये असणार, आणि दोन्ही ऍक्सिसला आपण डायमीटर कन्सिडर करू शकतो, दोन्ही ऍक्सिसला आपण डायमीटर कन्सिडर करू शकतो. सपोज झेड ऍक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर असेल, एक्स आणि वाय ऍक्सिस रिंगच्या प्लेन मध्ये असतील, तर मोमेंट ऑफ इनर्शिया बाय द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस आपल्याला मिळतंय आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. बट आय एक्स आणि आय वाय दोन्ही ऍक्सिस म्हणजे काय असणार आहे, रिंगचे डायमीटर्स असणार आहे, आणि डायमीटर भोवती जर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आयडी आपण कन्सिडर केला तर आय एक्स प्लस आय वाय या दोन्हीच्या ऐवजी आपण लिहू शकतो आयडी प्लस आयडी, दोन्हीच्या ऐवजी काय लिहू शकतो आयडी प्लस आयडी. हाही ऍक्सिस हाही ऍक्सिस, एक्स ऍक्सिसलाही आपण डायमीटर कन्सिडर करू शकतो, वाय ऍक्सिसलाही आपण डायमीटर कन्सिडर करू शकतो, बट आपल्याला थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस यूज करायचा आहे. मग आपण दोन ऍक्सिस कन्सिडर केले, दोन डायमीटर कन्सिडर केले की जे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, या दोघांमधला हा जो काही अँगल असणार हा अँगल 90 degrees असणार. आता तू इथे डायग्राममध्ये 90 degrees दिसत नाही, ही डायग्राम जर अशी वरतून तुम्ही बघितली तर ती डायग्राम तुम्हाला अशा प्रकारे दिसेल की ती रिंग असणार आहे, त्याच्यानंतर हा सेंटर, सेंटरमधून बाहेर पडणारा असा तो झेड ऍक्सिस, झेड ऍक्सिस आणि नंतर हा एक्स आणि हा वाय अशा प्रकारची फिगर असणार आहे. हे दोन ऍक्सिस आय एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील रिंगच्या प्लेनमध्ये. ओके, आणि झेड ऍक्सिस रिंगला परपेंडिक्युलर असेल, हे दोन ऍक्सिस रिंगच्या प्लेनमध्ये परपेंडिक्युलर ऍक्सिस,
परपेंडिक्युलर असतील आणि झेड ॲक्सिस रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, ॲज वेल ॲज एक्सला आणि वायला पण परपेंडिक्युलर असणार आहे. मग त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड इज इक्वल टू मिळतो आय डी प्लस आय डी. आय झेडच्या ऐवजी आपण लिहू शकतो आय सी, बरोबर आहे, इज इक्वल टू आय डी, आय डी टू आय डी. मग आय डी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द डायमीटर, डायमीटर भोवती रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू आय सी बाय टू मिळेल, विच इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय टू. हा झाला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर. सिम्पल आहे, फक्त थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचा यूज आपल्याला करावा लागतो. आता यानंतर लास्ट ॲक्सिस आपण कन्सिडर करणार आहोत अबाउट टँजेंट, चार नंबरचा ॲक्सिस अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन. रिंगच्या स्वतःच्या प्लेनमध्ये टँजेंट आहे, मग ही ती रिंग आहे. डायग्राम मी पुन्हा ड्रॉ करतोय. ही झाली रिंग, रिंगच्या प्लेनला पॅरलल ऍक्सिस, म्हणजे तो ऍक्सिस मी अशा प्रकारे दाखवतो, रिंगच्या प्लेनला पॅरलल ऍक्सिस, जो तो ओ पॉइंट मी म्हणतोय तो अशा प्रकारे मी दाखवतो. आता ह्या केसमध्ये आपल्याला थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिसचा यूज करायचा आहे, त्यासाठी एक डायमीटर कन्सिडर करूया की जो रिंगच्या प्लेनमध्ये असेल. आता ऑब्व्हियसली डायमीटर म्हणल्यानंतर रिंगच्या प्लेनमध्येच असणार आहे, बट हा जो काही टँजेंट आहे ह्या टँजेंटला तो पॅरलल असणार, तो डायमीटर मी कन्सिडर करतोय. त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय टू. ह्या दोन ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं कॅपिटल आर. ओके, आणि मग आय ओ आपल्याला फाइंड आउट करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफरिंग अबाउट द टँजेंट इन इट्स प्लेन, रिंगच्या प्लेन मधला टँजेंट. आता ही डायग्राम जर वरतून तुम्ही बघितली तर अशा प्रकारे दिसणार, ही रिंग असेल, हा रिंगचा सेंटर आणि इथं तो एक टँजेंट आहे, टँजेंट जस्ट टच करून जाणार रिंगच्या प्लेनमध्ये असलेला, आणि हा एक आय डी असणार आहे वरतून जर फिगर बघितली तर. आणि दोन ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला मिळतंय आर. इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी आपण थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचा यूज करतो. मग ही ती डायग्राम होती, आणि हा डायमीटर मधून पास होणारा ॲक्सिस, दोन ॲक्सिस एकमेकाला पॅरलल होते. ह्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय टू मिळाला होता. आणि त्यानंतर सपोज हा पॉईंट जर ओ असेल तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा होता आय ओ, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा होता आय ओ. मग बाय द्यायची थिअरम ऑफ, बाय द्यायची थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आय ओ इज इक्वल टू आपण लिहू शकतो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच एस स्क्वेअर. आता आय सी म्हणजे सेंटर ऑफ मास मधून जाणारा ॲक्सिस, तुम्ही डायमीटर जरी कन्सिडर केला तरी तो डायमीटर सेंटर ऑफ मास मधूनच पास होतो, डायमीटर जरी कन्सिडर केला तरी डायमीटर सेंटर ऑफ मास मधूनच पास होतो. मग आय डी ला आपण कन्सिडर करू शकतो ॲज अ आय सी, मग मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय एम आर स्क्वेअर बाय टू प्लस एम आर स्क्वेअर. आर स्क्वेअर का, तर एच इज इक्वल टू आपल्याला मिळतोय आर. ओके, मग या केसमध्ये एम आर स्क्वेअर बाय टू प्लस एम आर स्क्वेअर इज इक्वल टू मिळतोय थ्री बाय टू एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस अबाउट द टँजेंट इन इट्स प्लेन, तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला आय ओ इज इक्वल टू थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. कळतंय? मग बघा आता कोणकोणत्या ऍक्सिस भोवती रिंग फिरवली आहे, कोणकोणत्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलाय. पहिल्या केसमध्ये असा ऍक्सिस घेतला की जो रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि सेंटर मधून जातोय, म्हणजे हा तो ऍक्सिस. ह्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला आय सी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर.
बाय द इंटिग्रेशन मेथड ऑफ बाय सिंपली समेशन मेथड. त्यानंतर नेक्स्ट ऍक्सिस आपण कन्सिडर केला टेंजेंट आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग. रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला टेंजेंट कन्सिडर केला आणि या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला आय ओ इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, ट्वाइस एम आर स्क्वेअर. ओके, नंतर तिसऱ्या केसमध्ये आपण आय डी फाइंड आउट केलं, म्हणजे रिंग तिच्या डायमीटर होती जर फिरत असेल, कोणत्याही डायमीटर होती जर फिरत असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय टू. आणि जो काही चौथी केस होती, चौथ्या केसमध्ये असा ऍक्सिस घेतला की जो टेंजेंट आहे आणि रिंगच्या प्लेनला पॅरलल आहे किंवा रिंगच्या प्लेनमध्ये आहे, तर ही डायग्राम समजून थोडं अवघड वाटतं. मग त्या केससाठी अशा प्रकारची रिंग मी कन्सिडर करतो आणि ह्या रिंगच्या प्लेनला पॅरलल असा तो टेंजेंट, ह्या टेंजेंट भोवती जर रिंग फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला आय ओ इज इक्वल टू थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. तिन्ही केसमध्ये मोमेंट ऑफ, चारही केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केलेला आहे. मग एक टेबल तयार करूया रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मग इकडे मी कन्सिडर करतो आहे ॲक्सिस, सिरियल नंबर घेऊया, सीएल नंबर, नंतर ॲक्सिस आणि नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया. सीरियल नंबर वन, ॲक्सिस कोणता आहे? रिंगचा स्वतःचा ॲक्सिस, ओन ॲक्सिस, रिंगचा स्वतःचा ॲक्सिस, म्हणजे असा ॲक्सिस की जो रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि सेंटर ऑफ मास मधून जातोय, तो स्वतःचा ॲक्सिस. त्याच्याभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला एम आर स्क्वेअर. त्यानंतर सीरियल नंबर टू, सेकंड नंबर, अबाउट डायमीटर, रिंगच्या डायमीटर भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया, तो मिळाला आहे एम आर स्क्वेअर बाय टू. त्याच्यानंतर तिसरी केस टेंजेंट, अबाउट टेंजेंट अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, टेंजेंट अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला ट्वाइस एम आर स्क्वेअर. आणि चौथी केस, चौथा ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण घेतला होता अबाउट टेंजेंट इन इट्स प्लेन, त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला थ्री बाय टू एम आर स्क्वेअर. नोटबुकमध्ये तुम्ही हा टेबल ड्रॉ करून घेऊ शकता, जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी हे मोमेंट ऑफ इनर्शिया तुमच्याकडे अवेलेबल असतील इझिली. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केलाय चार वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती. आता अशाच प्रकारे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत चार वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती. अगेन जशाप्रकारे ज्या प्रकारे रिंगचे ऍक्सिस आपण कन्सिडर केले त्याचप्रकारे डिस्कचे ऍक्सिस आपल्याला कन्सिडर करता येतील आणि त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.